संसदेचे शियाळी अधिवेशन सोमार सावन जाता सुरू। या फाटभुंयेर आयज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बसका केल्ली आयोजित। ह्या बसके उपरांत संसदीय वेव्हार मंत्री प्रल्हाद जोशी हांणी सगळ्या पक्षांक कडल्यान अधिवेशनात सहकार्याचे केले आवाहन। शियाळी अधिवेशनात वट्ट 19 विधेयकां मांडटले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आपल्या महाराष्ट्र बोर्डेर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111व्या पदवीदान सुवाळ्यात घेतलो वाटो। ह्या वेळार केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू रमेश भईस आशिल्ले हाजीर। पदवीदान सुवाळ्यात 129 संशोधन विद्यार्थ्यांक भेटयल्यो पदव्यो। फाटली काही वर्षा भारताच्या अर्थव्यवस्थेन संसारिक पावड्यार अधिक मान आणि विश्वासार्हता मिळवल्या। भारतीय तरणाट्यांनी संसारिक पावड्यार आपली कुशळताय आणि कला दाखवून दिल्या आणि ताचेच फळ म्हणून आज भारताकडेन अधिक मानान पळयतात। नवी दिल्लीत आयोजित केल्ल्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद यादिस्तीक व्याख्यान माळेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड उलयले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुबईची यशस्वी भोवडी करून पावले दिल्लीत। दुबईत 2 दिसांच्या संवसारीक हवामान बदल म्हणजे COP28 परिषदेत प्रधानमंत्री जाल्ले वाटेकार। ग्रीन क्रेडिट उपक्रमाची केली सुरवात। 2028 वर्सा COP28 परिषदेची यजमानकी करपाक भारत तयार असा प्रधानमंत्र्यांनी दवरलो प्रस्ताव। देशातल्या 4 राज्यात राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगण आणि छत्तीसगडात जाल्ल्या विधानसभा वेंचणुके खातीरची मतमेजणी फाल्यां जातली। फाल्यां सकाळी 8 वरांचेर मतमेजणेक जातली सुरवात। मतमेजणे खातीर लागपी पुराय तयारी जाल्ल्याची माहिती वेंचणूक अधिकाऱ्यांनी दिल्या। ह्या वेळार पुराय प्रक्रियेची जातली व्हिडिओ रेकॉर्डिंग। गाझात संघर्ष विराम सोपल्या उपरांत इस्रायलाच्या हल्ल्यात 178 जणांक मरण, 5 अपघृतांच्या मरणाची आयल्या खबर। अमेरिकेन सांगला हमासाक लागून संघर्ष विराम सोपलो। केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर आज राजस्थानातल्या अजमेरात एका कार्यावळीत घेतले वाटो। राजस्थानात फकत 1 दिसा उपरांत काँग्रेसीच्या लुटीच्या सरकाराकडच्यान लोकांक मेळटली मुक्ती। जयपुरात पावल्या उपरांत मंत्री ठाकूर उलयले। मिचोंग चक्रीवादळाक लागून चेन्नईत व्हडा प्रमाणात पाऊस। हे चक्रीवादळ तामिळनाडू लागसार जाला स्थिर। बंगाल खाडीत कमी दबावाक लागून तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय। ह्या वाठारात ऑरेंज अलर्ट केला जारी। तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हांणी आपत्कालीन यंत्रणेची घेतली नियाळ बसका। कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांणी गोवा सरस प्रदर्शनाचे म्हापशेच्या बोडगेश्वर खेळा मैदानाचेर केले उक्तावण। ह्या वेळार उपसभापती जोशुआ डिसुजा आशिल्ले हाजीर। गोवा सरस बाजार 11 जानेवारी मेरेन चलतलो। ह्या बाजारात असात 200 स्टॉल्स। भारताचा फामाद बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंद हांची भयण वैशाली रमेश बाबू ही थाल्ल्या भारताची 84वी ग्रँडमास्टर। स्पेनात आयोजित झाल्या एलो ब्रिगेड उक्त्या सर्तीत वैशाली हांणी 2500 गुण मेळून तुर्कीच्या प्रतिस्पर्ध्याक हारयले। हो भोवमान मेळोवपी वैशाली ही तिसरी भारतीय बायल बुद्धिबळपटू।